कसे आहात चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो स्वागत आहे ठीक आहे तर परंत आपण नंबर सिस्टीम पाहलो या नंबर सिस्टीम म्हणजे फक्त दोन नंबर सुटले होते ओके ठीक आहे बरोबर आहे ते दोन नंबर आज घेणार आहोत आणि नंबर सिस्टीम खत्म होणार आहे ठीक आहे बरोबर आहे तर ते कोणते दोन नंबर आहेत तर चेक करू लवकरात लवकर पाहू ठीक आहे तर दोन नंबर आहेत पहिला नंबर आहे ट्रायंगुलर नंबर कोणता नंबर ट्रायंगुलर नंबर ठीक आहे ट्रायंगुलर नंबर ठीक आहे याला मराठीत म्हणतात त्रिकोणी संख्या ध्यान से देखो त्रिकोणी संख्या ठीक आहे तर आपण पहिला नंबर पाहणार आहोत ट्रायंगुलर नंबर त्रिकोणी संख्या आणि दुसरा आहे स्क्वेअर नंबर ठीक आहे स्क्वेअर नंबर ठीक आहे याला आपण म्हणतो चौकोनी संख्या ठीक आहे किंवा चौकोनी किंवा चौरस संख्या ठीक आहे बरोबर आहे कोणती संख्या चौरस संख्या ठीक आहे तर चेक करा ठीक आहे तर आपण पाहणार ध्यान से देखो की त्रिकोणी संख्या काय होते तर पहा द हाफ ऑफ द प्रॉडक्ट ऑफ द प्रॉडक्ट ऑफ टू कॉन्जिक्युटिव नेचुरल नंबर ठीक आहे नेचुरल नंबर इज कॉल्ड अ ट्रायंगुलर नंबर ठीक आहे आता मराठीत जर म्हणायचं झालं तर चेक करा की दोन क्रमवार नैसर्गिक नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात ध्यान से देखो ठीक आहे दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात तर चेक करा की पहिलं क्रमवार संख्या म्हणजे का ओके ठीक आहे तर चेक करा 1 2 3 4 5 6 7 8 अंग भर होते ओके ठीक आहे एवढे बोध झाले 1 2 3 4 5 6 7 8 चेक करा आता पहा दोन क्रमवार ठीक आहे ना म्हणजे पहा क्रमवार म्हणजे का किंवा कॉन्जिक्युटिव क्रमवार म्हणजे कॉन्जिक्युटिव कॉन्जिक्युटिव म्हणजे का की जसं एक नंतर दोन येते दोन नंतर तीन येते तीन नंतर चार येते चार नंतर पाच येते बरोबर आहे ना चेक करा बरोबर जसं आपण स्लॅबवर चढत असताना पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी ओके ठीक आहे एकदम पहिल्या पायरीवर ठेवल्यावर सहाव्या पायरीवर तर पाय नाही ठेवत ना क्रिस सारखा ओके ठीक आहे म्हणजे आपण लगातार क्रमवार येणारा पहिली पायरी दुसरी पायरी तर याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 हे लगातार येणारे आहेत तर पाच चेक करा की दोन क्रमवार म्हणजे दोन क्रमवार एक आणि दोन ठीक आहे ना क्रमवार तर दोन क्रमवार एक आणि दोन हे दोन संख्या किती तर या दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस ठीक आहे गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे अर्धा आता 2 2 कटला म्हणजे 1 हा झाला ट्रायंगुलर नंबर ध्यान से देखो त्रिकोणी संख्या त्यानंतर चेक करा याच्यानंतर क्रमवार संख्या 5 आणि 6 घेतलो यांच्या गुणाकाराच्या निमपटीस क्रमवार पाहिजे ओके ठीक आहे 2 3 6 3 5 15 हे झाली त्रिकोणी संख्या चेक करा ठीक आहे त्यानंतर कोणताही क्रमवार घ्या 7 आणि 8 7 आणि 8 डिवायडेड बाय 2 यांच्या निमपट्टीस बेचो 8 म्हणजे 728 हे त्रिकोणी संख्या आहे तर पहा इकडे पण पहा द हाफ ऑफ म्हणजे हाफ द हाफ ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू कॉन्जिक्युटिव नॅचरल नंबर प्रॉडक्ट ऑफ प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार कॉन्जिक्युटिव नॅचरल नंबर आणि याचा हाफ म्हणजे 2 2 4 म्हणजे 2 3 6 हे झाली ट्रायंगुलर नंबर ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल की ट्रायंगुलर नंबर ठीक आहे तर एक ही सर्वात लहान काय ट्रायंगुलर नंबर आहे चेक करा ठीक आहे त्यानंतर तुम्ही काढू शकता दोन क्रमवार आता मान के चलो जर आपण म्हटलो 16 17 ठीक आहे तर ट्रायंगुलर नंबर काढायचा तर 16 × 17 / 2 कारण दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस ओके ठीक आहे तर 2 8 16 ठीक आहे तर ठीक आहे त्यानंतर 17 8 आता किती होते 17 8 तर 8 7 56 हातचे किती 5 आणि 8 1 8 8 5 13 ठीक आहे चलो तर एक गोष्ट 17 8 136 होते चेक करा ठीक आहे बरोबर आहे आता पहा त्यानंतर स्क्वेअर नंबर पाहू ठीक आहे तर चेक करा मित्रांनो आता आपण चौरस संख्या पाहणार आहोत ठीक आहे तर पहा द प्रॉडक्ट ऑफ अ नंबर ठीक आहे अ प्रॉडक्ट ऑफ अ नंबर मल्टीप्लाइड बाय इटसेल्फ ठीक आहे इटसेल्फ द प्रॉडक्ट ऑफ अ नंबर मल्टीप्लाय बाय इटसेल्फ ओके ठीक आहे इज कॉल्ड अ स्क्वेअर नंबर ठीक आहे म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणणे ओके ठीक आहे बरोबर आहे म्हणजे कोणत्याही संख्येला
त्याच संख्येने गुणने, त्याच संख्येने गुणने म्हणजे स्क्वेअर नंबर में, ठीक आहे, ध्यान से देखो कसं, जसं 1 आहे तर त्याच संख्येने मल्टीप्लाई करा म्हणजे 1 * 1 स्क्वेअर नंबर, त्यानंतर 2 आहे तर त्याच संख्येने मल्टीप्लाई करा 2 * 2 4 चेक करा, ठीक आहे, त्यानंतर 8 आहे आणि त्याच संख्येने मल्टीप्लाई करा 8 * 8 = 64 तर चेक करा, ठीक आहे, द प्रॉडक्ट ऑफ अ नंबर मल्टीप्लाई बाय इटसेल्फ म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणणे, ठीक आहे, आणि जो आंसर देते त्याला आपण स्क्वेअर नंबर म्हणतो, चौकोनी संख्या म्हणतो, ठीक आहे, बरोबर आहे, तर अशा प्रकारे आपण पाहू आता एक गोष्ट की छोटीशी गोष्ट आहे, ठीक आहे, छोटीशी गोष्ट आहे ते मी नोट करतो आणि विषय खत्म करतो, आपण चेक करा की काल आपण पाहलो तो को प्राइम नंबर, ठीक आहे, काल आपण पाहलो तो को प्राइम नंबर, ठीक आहे, तर काल एक गोष्ट नोट करायची होती, पाच चेक करा ती गोष्ट कोणती, की एनी टू कॉन्जिकेटिव, एनी टू कॉन्जिकेटिव नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स आर को प्राइम नंबर, ठीक आहे, एक गोष्ट नोट करा ध्यान से देखो, एनी टू कॉन्जिकेटिव म्हणजे लगातार येणारे नॅचरल नंबर्स आर को प्राइम नंबर राहतात, चेक करा म्हणजे कोणतेही क्रमवार, कोणतेही क्रमवार नैसर्गिक संख्या या का राहतात, को प्राइम, म्हणजे को प्राइम म्हणजे सहमूळ संख्या राहतात, सहमूळ संख्या राहतात, तर कसं पाच चेक करा की जसं मान के चलो 8 आणि 9 आहे, तर काल मी म्हटलो होतं 8 हे कॉन्जिकेटिव आहे 8 आणि 9, चेक करा, ठीक आहे, तर 8 आणि 9 या दोन संख्या ते कॉन्जिकेटिव आहेत, लगातार येणार आहे, तर 8 मध्ये चेक करा की 4 2 8 होते आणि 9 मध्ये चेक करा 3 3 9 होते, या दोघांमध्ये कोणतेही कॉमन फॅक्टर राहत नाही, कोणत्याही दोन क्रमवार संख्येमध्ये कोणतेही कॉमन फॅक्टर राहत नाही, त्याला आपण को प्राइम नंबर म्हणतो, हे छोटी, तर काल आपण को प्राइम नंबर पाहिलं होतं त्याच्यामध्ये गोष्ट नोट करायची होती, ठीक आहे, पटलं ना, तर ध्यान से देखो आज आपण त्रिकोणी संख्या पाहलो आणि स्क्वेअर नंबर पाहलो, ठीक आहे, तर समजलं असेल तुम्हाला, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला जे नंबर सिस्टीम आहे, पूर्ण नंबर जे होते ते मी टोटल नंबर घेतलेले आहेत, ठीक आहे, याचे बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत, तर उत्तम प्रकारे तुम्हाला समजलं असेल मी अशी आशा करतो, ठीक आहे, तर आपण ट्रायंगुलर नंबर, स्क्वेअर नंबर आणि असे इतर नंबर, बरेच सारे नंबर आपण नॅचरल पासून तर कॉम्प्लेक्स नंबर पर्यंत आणि हे मधातले जे नंबर आहेत हे सर्व नंबर मी व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, ठीक आहे, बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत, तर बघा आणि समजून घ्या, डिटेल देण्याचा प्रयत्न केला तर अशाच प्रकारे तुमचा प्रेम असंच राहू द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, ठीक आहे, फिर मिलेंगे ब्रेक के बाद.